आज आपण जीवसृष्टीची उत्पत्ती म्हणजेच ओरिजिन ऑफ लाईफ या विषयाची थोडी माहिती करून घेऊया. थोडी असं मी म्हणतो कारण खूप मोठा विषय आहे हा सुद्धा. मानवजातीचा जन्म जेव्हा आफ्रिकेमध्ये झाला असेल त्यानंतर आदिमानव निसर्गामध्ये हिंडायला त्यांनी सुरुवात केली. हळूहळू आदिमानव आफ्रिकेमधल्या इतर भागामध्ये सुद्धा तो पसरला. त्यांची लोकसंख्या वाढत गेली आणि तिथून तो युरोप आशिया अशा सगळ्या भागात नंतर पसरला. सगळीकडे हिंडताना मानवाने निसर्गाची सगळी रूपं निसर्गामधले निर्जीव आणि सजीव प्राणी वनस्पती यांचे इतके नमुने पाहिलेत, इतकी विपुलता, इतकं वैविध्य की त्याला खूप आश्चर्य वाटलं असणार. आणि ही सगळी जीवसृष्टी, हे सगळे प्राणी किंवा वनस्पती आणि आपण स्वतः हे कसे आणि केव्हा निर्माण झाले असतील ह्याविषयीचे प्रश्न त्याच्या मनात निर्माण झालेले असणार. आपल्याला लहान मुलं विचारतच असतात की मी कुठून आलो, नंतर हे कसं निर्माण झालं, ते कसं निर्माण झालं, असे त्याचे प्रश्न असतात. बहुतेक पालक त्याला काही व्यवस्थित उत्तर देऊ शकत नाहीत. सगळ्याचं बहुतेक एक उत्तर असतं की हे देवाने निर्माण केलं आहे. तुलासुद्धा देवाने, आपल्या सगळ्यांना देवाने निर्माण केलं आहे असंच उत्तर असतं. मोठ्या माणसांनासुद्धा प्रत्येकाला हे कुतूहल असतं आणि बऱ्याच जणांना माहिती मात्र काही नसते याविषयी की हे निर्माण कसं झालं असेल. प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक संस्कृतीमध्ये याविषयी काही ना काहीतरी प्राचीन काळापासून लोकांनी लिहून ठेवलेले आहे, लोक सांगत आलेले आहेत. उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये सर्वात पहिलं साहित्य समजलं जातं तो म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये सुद्धा एक जीवसृष्टीच्या नाही पण एकूण सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी 7 श्लोक लिहिलेले आपल्याला आढळतात. सगळ्या प्रकारच्या उपनिषदामध्ये, आरण्यकामध्ये, पुराणांमध्ये याविषयी खूप चर्चा केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपण ब्रह्मा विष्णू महेश ह्या 3 मुख्य देवता मानलेले आहेत. त्यातला ब्रह्मदेव किंवा ब्रह्मा हा निर्मितीचा देव आहे असं समजलेलं आहे. तर ह्या निर्मितीच्या देवानी म्हणजे ब्रह्मदेवाने सगळी ही सृष्टी निर्माण केलेली आहे. निर्जीव सृष्टी, सजीव सृष्टी सर्व ब्रह्मदेवानी निर्माण केलेलं आहे असं आपण समजतो. एका पुराणामध्ये वाचलेलं आणि एका पुराणिक बुवांकडनंसुद्धा मी ऐकलेलं आहे ते असं की ब्रह्मदेवाने आपल्या केसापासून गवत निर्माण केलं. काहीतरी साम्य आहे, गवताची मुळं ही तंतुमुळं असतात, ती केसासारखी दिसतात. ब्रह्मदेवाने आपल्या छातीपासून, त्यापेक्षाही म्हणजे फुफ्फुसापासून पक्षी निर्माण केले. पक्ष्यांना 2 पंख असतात, 2 फुफ्फुसं असतात. पक्षी हवेत असतात, फुफ्फुसामध्ये हवा असते, असं काहीतरी साम्य. त्यामुळे पण हे विशेष वाटतं की प्राचीन काळीसुद्धा छातीमध्ये फुफ्फुसं आहेत एवढं ज्ञानसुद्धा माणसाला होतं. हे सुद्धा विशेषतः भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल, इतकं ज्ञान त्यावेळेला होतं असं आपल्याला आढळून येतं. आणि शेवटी असं सांगितलेलं आहे की ब्रह्मदेवाने माणूस त्याच्या मस्तकापासून निर्माण केला आहे. म्हणजे मस्तकामध्ये मेंदू असतो आणि मेंदू हे बुद्धिमत्तेचं ठिकाण आहे. तेव्हा बुद्धिमान प्राणी मात्र ब्रह्मदेवाने स्वतःच्या मेंदूपासून किंवा मस्तकापासून निर्माण केला असं सांगितलं म्हणजे लोकांना थोडंसं हे खरं वाटतं. तैतिरीय उपनिषद नावाचं एक आहे. त्या उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की ही सगळी सृष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण झाली आहे.
पंचेव महाभूत म्हणजे पृथ्वी आप आप किंवा तोय तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. त्याच्यापासून सगळं निर्माण झालं आहे. आणि असंही म्हटलेलं आहे की सगळी जीवसृष्टी मात्र ही पाण्यात निर्माण झाली आहे हे आपल्या वाङ्मयामध्ये पूर्वी सांगून ठेवलेलं आहे. आणि ह्याचंसुद्धा खूप मला आश्चर्य वाटतं की असं ज्ञानसुद्धा असणं, कारण आज ते थोडंसं सिद्ध झालेलं आहे. म्हणून मी म्हणतो आहे की पुढे आपण ते पाहणार आहोत. आणि बहुतेक जगामधल्या सगळ्या संस्कृतींमध्ये असं काही काही म्हटलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर बायबल, बायबलमध्ये तर निर्मितीचं एक प्रकरणच आहे, त्याचं नाव आहे जेनेसिस. जेनेसिसचा अर्थ निर्मिती. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वरांनी आकाशातला बाप, परमेश्वर अल्माइटी त्याला काही जर आपण म्हटलं, त्याला ते आकाशातला बाप म्हणतात, त्यांनी 6 दिवसामध्ये सगळं हे विश्व निर्माण केलेलं आहे. 6 दिवसामध्ये सगळं निर्जीव विश्व, त्याचप्रमाणे सजीव वनस्पती आणि प्राणी हे सगळं 6 दिवसात निर्माण केलेलं आहे. त्यातल्या शेवटल्या 6व्या दिवशी त्यांनी आपलं लाडकं अपत्य म्हणजे मानव परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. परमेश्वर स्वतः म्हणतो आहे त्या जेनेसिसमध्ये, येस आय क्रिएटेड द ह्युमन बीईंग, आय क्रिएटेड मॅन अँड वुमन, मेल अँड फिमेल फ्रॉम द डस्ट ऑफ द ग्राउंड. म्हणजे आपण जे म्हणतो की धुळी धूळ ढुळ असशी धुळी तर मिसळशी, असं जे आपण म्हणतो शेवटी सगळ्यांचं धुळीमध्येच मिसळून जाणार आहेत. धुळीपासनं मी मानवाला निर्माण केलं आहे. आणि ते निर्माण केल्यानंतर त्याच्यामध्ये जीव फुंकला आहे मग त्याच्या नाकांमधनं, आणि मग तो सजीव झाला, असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे. आणि बायबलच्या म्हणजे आपल्याला आता कल्पना येणार नाही, आपल्याला वाटतं की आपल्याकडे फार अंधश्रद्धा आहे भारतात, फार कमी अंधश्रद्धा आपल्याकडे आहे. युरोपमध्ये इतकी प्रचंड अंधश्रद्धा होती की बायबलच्या विरुद्ध ब्र काढणाऱ्याला जिवंत जाळलं जात असे. ब्रुनो हा कोपरनिकसचा विद्यार्थी, कोपरनिकसने सांगितलं की हे पृथ्वी ह्या विश्वाचा मध्य नाही आहे, सूर्यमध्ये आहे, पृथ्वी त्याच्याभोवती फिरते. आणि त्याचा प्रचार ब्रुनोने करायला सुरुवात केल्यावर त्याला जिवंत जाळलेला आहे. म्हणजे किती अंधश्रद्धा असेल त्याची आपल्याला कल्पना येईल की बायबलच्या विरुद्ध काही आपल्याकडे तसं नव्हतं. 500 म्हणजे आता 2500 वर्षापूर्वी अनेक ऋषी हे निरीश्वरवादी होते, ईश्वर न मानणारे ऋषी कित्येक होते. त्यांचा मुख्य जो होता तो कपिलमुनी किंवा कपिल ऋषी, त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं, लिहून ठेवलेलं आहे की हे सगळं विश्व कुणीतरी परमेश्वर नामक शक्तीने निर्माण केलेलं आहे, ह्याला कुठलाही आधार नाही, असं त्यांनी कपिल मुनींनी मानून ठेवलेलं आहे. त्याला काही कोणी जिवंत जाळलेलं तर नाही, कुठलाही त्रासही दिलेला नाही. हे सगळे निरेश्वरवादी ऋषी आणि ईश्वर मानणारे, फार ईश्वराचे भक्त असलेले ऋषी हे जास्त होते. अर्थात त्यांनी फक्त काय केलं आहे की दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे, कारण तसं मानण्यामध्ये, तसं खरंच जरी असलं तर तसं मानण्यामध्ये आपला फायदा नाही आहे. परमेश्वराला मानणं मग त्याची मंदिर उभारणं आणखीन ते सगळं त्याच्यावर अर्थशास्त्र जे सगळं आहे त्यामुळे ते सोयीस्कर नसल्यामुळे त्याचा विचार त्यांनी फारसा केलेला नाही आहे. हे आपल्या लक्षात येईल की इतकी संस्कृती आपली ज्याला ओपन असं म्हणता येईल की ते आणि निरीश्वरवादी आणि ईश्वर मानणारे ऋषी एकत्र नांदत होते, कोणी कोणाला काही त्रास दिलेला नाही. कुराणामध्ये याविषयी काय लिहिलं आहे हे माहीत नाही, पण माझ्या मुस्लिम मित्रांना मी विचारलं, ते म्हणले अल्लाह, अल्लाने हे सगळं निर्माण केलं आहे, सगळं जग, सगळी सृष्टी आणि सगळे प्राणी वनस्पती सगळे सजीवसृष्टीसुद्धा अल्लानेच निर्माण केलेली आहे. तेव्हा हे आपल्या धर्मामध्ये बहुतेक सगळे धर्मांमध्ये अशा प्रकारचं सगळं सांगितलेलं आहे. जीवसृष्टीची उत्पत्ती ह्याविषयी 5 मुख्य सिद्धांत अजूनही काही आहेत, पण मी महत्त्वाचे 5 सिद्धांत आहेत असं मानतो किंवा सांगतो आणि लिहितो. पहिला सिद्धांत आहे तो म्हणजे विशिष्ट उत्पत्ती सिद्धांत. विशिष्ट उत्पत्ती सिद्धांत म्हणजे थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. दुसरी थिअरी आहे ते
त्या थेअरीचं नाव आहे थेअरी ऑफ कॅटॅस्ट्रोफिझम. मी त्याला मराठीमध्ये सर्वनाश सिद्धांत असं नाव दिलेलं आहे. कॅटॅस्ट्रोफ म्हणजे सर्वनाश, सर्वनाश सिद्धांत दुसरा सिद्धांत. तिसरा सिद्धांत आहे तो सुप्रसिद्ध फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल यांनी तो सिद्धांत मांडलेला आहे. त्या सिद्धांताचं नाव आहे आकस्मिक उत्पत्ती सिद्धांत, थिअरी ऑफ स्पॉन्टॅन्युअस जनरेशन असं त्याचं नाव आहे. चौथा सिद्धांत उल्का सिद्धांत म्हणजे मेटिओराईट थिअरी, म्हणजे आकाशातनं उल्कांमार्फत इथे सजीवसृष्टी आली असावी. आणि पाचवा सिद्धांत फिजिको केमिकल थिअरी म्हणजे भौतिक रासायनिक सिद्धांत. हे पाच सिद्धांत आहेत. ह्या प्राचीन सिद्धांताची थोडक्यात माहिती आपण आता करून घेऊया. पहिला सिद्धांत थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन किंवा विशिष्ट उत्पत्ती सिद्धांत. कुणीतरी सुपरनॅचरल पॉवर, परमेश्वर, अल्लाह, आकाशातला बाप कुणी असेल, अशा कुणीतरी देवानी किंवा परमेश्वरानी ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि ती विशिष्ट विचारांनी, ज्याला स्पेशल डिझाईन म्हणतात, ज्याला डिव्हाईन डिझाईन असं नंतर आता नाव दिलेलं आहे, की प्रत्येक गोष्ट निर्माण करताना विशिष्ट विचारांनी आणि विशिष्ट प्रकारे विशिष्ट गुणधर्म असलेलं निर्माण केलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर जीवसृष्टीमध्ये प्रत्येक प्राण्याला काहीतरी वैशिष्ट्य आहे. ते प्रत्येक प्राण्याचं, काही प्राणी लहान आहेत, काही मोठे आहेत, काही प्राणी खूप जोरात हालचाल करू शकतात, काही हालचाल करू शकत नाहीत, काही आकाशात उडू शकतात, काही पाण्यात पोहू शकतात, काही जमिनीवर चालू शकतात. असे विशिष्ट प्रकारे प्रत्येक वनस्पतीचं आणि प्राण्याचं निर्मिती ह्या परमेश्वरांनी केलेली आहे असा हा पहिला सिद्धांत आहे. या सिद्धांताच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी की परमेश्वरांनी हे सगळी सजीवसृष्टी, हे सगळे सजीव एकाच वेळी निर्माण केले, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे निर्माण परमेश्वरांनी जेव्हा केले तेव्हापासून आजतक आहेत, त्यांच्यात काही बदल झाला नाही. शेकडो हजारो पिढ्यांपिढ्याहून गेले असतील, त्यांनी मानव आपलं लाडकं आपत्ते जे तयार केलं तेव्हापासूनचा मानव आत्ताचा मानव याच्यात काही फरक नाही. पिढ्यांपिढ्या पिढ्यांपिढ्या फक्त हे पुनरुत्पादने पुढच्या पिढ्या झालेल्या आहेत. ह्या दोन गोष्टी त्यातल्या महत्त्वाच्या समजल्या जातात. आता ह्या दोन गोष्टी बायबलमध्ये सांगितलेल्या आहेत. लोक थोडंसं विचार करायला लागले की हे सगळं बरोबर असेल का, असे विचार लोकांच्या मनात येणं अगदी साहजिकच आहे. विशेषतः केव्हा जास्त विचार येऊ लागले, की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, औद्योगिक क्रांती ही आता 300-350 वर्षापूर्वी सुरू झालेली आहे. 17व्या शतकाच्या शेवटी 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून औद्योगिक क्रांती सुरू झाली आहे. औद्योगिक क्रांतीसाठी इंधनाची आवश्यकता आहे, आणि त्यासाठी ज्याला आपण फॉसिल फ्युएल म्हणतो, जमिनीमधलं दगडी कोळसा आणि क्रूड ऑइल यांच्यासाठी, हे मिळवण्यासाठी खाणी निर्माण करणं सुरू झालं. आणि खाणीमध्ये काहीतरी विशिष्ट सजीवांचे अवशेष असल्यासारखे अवशेष, ज्याला आपण फॉसिल म्हणतो, हे थोडेसे मिळायला सुरुवात झाली. अनेक प्रकारच्या खाणी, दगडाच्या खाणी इमारती बांधण्यासाठी, अशा सगळ्या खाणींमधनं काही काही प्राणीसदृश्य, वनस्पतीसदृश्य अशा काही अशी दगडं किंवा दगडावरती काहीतरी उठलेलं आहे, एखाद्या पानाची आकृती उठलेली आहे, एखाद्या प्राण्याची आकृती उठली, असे सुद्धा मिळायला लागले. तर हे काय असेल असं लोकांच्या मनात संशय निर्माण झाला. इंग्लंडमधले एक गमतीदार गोष्ट सांगण्याजोगी आहे. लंडनपासून जवळच असलेलं एका टेम्स नदीच्या उपनदीच्या काठी असलेलं एक लहानसं गाव, त्या गावामध्ये एक सुतार, आणि त्या सुताराची 11-12 वर्षाची मुलगी, ज्याला आपण परकरी पोर म्हणतो, ती मेरी अॅनिंग नावाची मुलगी आहे.
आणि ती त्या नदीच्या काठी नेहमी हिंडायची. एके दिवशी त्या नदीच्या काठी आदल्या दिवशी मोठा महापूर येऊन गेलेला होता, खूप पाऊस झाला होता आणि पूर येऊन गेलेला होता. तिला एक मोठा लाकडी ओंडका पडलेला दिसला. तिचे वडील सुतार, त्यामुळे तिला वाटलं की वडिलांना हे सांगायला पाहिजे, आणखीन त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. ती घाईघाई आली आणि वडिलांनी तिथे घेऊन गेली. वडिलांनी त्याचे खूप निरीक्षण केलं, ते उचलायचा प्रयत्न केला, हे केला. वडील म्हणले, हा हे लाकूड नाही आहे, हा ओंडका जो आहे हे लाकूड नाही आहे. मग काय असेल? दगड आहे म्हणला तो. पण दिसतं आहे ते लाकडासारखं, त्याला साल दिसतं आहे, सालीच जसा हे असतो काय खडबडीतपणा तसा दिसतो आहे. एका बाजूने तो तुटलेला आहे, त्याच्या आतमध्ये वृक्ष कापल्यानंतर जसं आतमध्ये दिसतं तसं काहीतरी दिसतं आहे. हे काय आहे? काही कोणाला कळेना. त्या मुलीलासुद्धा खूप त्याच्याविषयी आश्चर्य निर्माण झालं आणि ती आणखीन नदीकाठी सगळीकडे हिंडायला लागली. एके दिवशी तिला 4 फूट लांबीचा एक कवटी, 4 फूट लांबीची कवटी, एखाद्या सरड्याची कवटी किंवा एखाद्या मगरीची कवटी असावी अशी कवटी, पण 4 फूट लांबीची. ती काय असेल? लंडनमधल्या काही लोकांना तिच्या वडिलांनी, त्या विषयातले जे तज्ज्ञ असतात त्यांना थोडीशी माहिती, ते येऊन पाहिलं आणि त्यांनी पाहिलं हा खरोखरीच प्राचीन एखाद्या प्राण्याच्या सांगाड्याचा अवशेष असणार आहे. आणि तो जो ओंडका पडला आहे तो एका मोठ्या लाकडाच्या खोडाचं फॉसिल तयार झालेला आहे आणि तो फॉसिल आहे. आता फॉसिल तो काही शब्द योग्य नाही आहे, त्या शब्दाचा अर्थ आहे खणून काढलेलं. आता खणून काढलेलं आहे काय, ते प्रत्येक सगळ्या गोष्टी फॉसिल असतील असं नाही. आपण नाव त्याला फार छान ठेवलं आहे, जीवाश्म, म्हणजे जीवाच्या सजीवाचा एक दगड तयार झाला आहे. आपण त्याच्यामध्ये सजीवाची रचना बऱ्याच वेळा तशीच कायम झालेली आपल्याला पाहायला मिळते. असा एक नवीन अभ्यासाचा विषय जीवशास्त्रात सुरू झाला, त्याला म्हणतात पॅलिओन्टॉलॉजी. पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे पुरा जीवशास्त्र, म्हणजे प्राचीन काळच्या सजीवांच्या अभ्यासाचं शास्त्र. भारतातही नंतर सगळीकडे उत्खनन जिथे जिथे खाणी आहे तिथे ते पाहणं सुरू झालं आणि जगात अनेक ठिकाणी केवळ फॉसिलच्या अभ्यासासाठी उत्खनन सुरू झालं, केवळ असलेल्या खाणींमध्येच केवळ पाहणं असं नाही. ही गोष्ट मी सांगतोय ती 1811 मेरी अनिंगला पहिला फॉसिल मिळाला. आणि तो असं ध्यानात आलं की तो ते जे स्कल किंवा ती जी कवटी होती ती कुठल्या तरी खूप मोठ्या कवटी, 4 फूट लांबीची आहे, तो प्राणी 25-30 फूट लांबीचा असणार, तो डायनोसॉर आहे असं नंतर त्याला नाव दिलं गेलं, नंतर अभ्यास केला गेला आणि मग त्याला फॉसिल हंटिंग असं नाव पडलं की फॉसिलचा शोध करायला लोकांनी जगभर सुरुवात केली. जगभर म्हणण्यापेक्षा भारतात सुरू झाली त्याचं खूप काम, चीनमध्ये अजिबात नव्हतं उदाहरणार्थ, पण युरोपमधल्या बऱ्याचशा राष्ट्रांमध्ये, जर्मनी, फ्रान्स, तिकडे अमेरिका, ह्याच्यामध्ये काही जमिनीत असं काही मिळते का असा अभ्यास सुरू झाला. शेकडो हजारो फॉसिल्स मिळाले, प्राण्यांचे होते, काही वनस्पतींचे होते आणि त्यातले बरेचसे फॉसिल आज असलेल्या प्राण्यांसारखे नाही आहेत. आता आज एका हाडाचं फॉसिल मिळालं, ते 15 फूट लांबीचं हाड होतं. तर जगभर सगळीकडे सांगावे गेले की 15 फूट लांबीचं हाड आज कुठल्या तरी प्राण्याचं, आज अस्तित्वात असलेल्या प्राण्याचं आहे का? तर सगळ्या जगातनं सगळीकडे कळलं नाही. जास्तीत जास्त हत्तीचं मोठं हाड असतं, ते 6-7-8 फूट लांबीचं असू शकतं. इथे 15 नाही 20 फूट लांबीचेसुद्धा मिळायला लागली फॉसिल्स हाडांची. आणि मग असं लक्षात आलं की जे बायबलमध्ये म्हटलं आहे, जे हिंदू संस्कृतीतसुद्धा म्हटलेलं आहे, थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, हे काही बरोबर दिसत नाही. परमेश्वरांनी सगळे निर्माण केले जीवसृष्टी आणि ती आहे तशी तेव्हापासून आत्तापर्यंत आहे असं नाही. बरेचसे सजीव नष्ट होऊन गेलेले असणार आहेत, आता ते नाही आहेत, आणि बरेचसे सजीव कदाचित नवीन निर्माण झालेले असू शकतील. तरीसुद्धा बायबलचा इतका पगडा होता हे उघडपणे कुणी बोलायला तयार नव्हतं. फार मोठ्या शास्त्रज्ञ आपल्याला माहिती आहे, चार्ल्स डार्विन, ज्याने उत्क्रांतीशास्त्राचा शोध लावला, तोसुद्धा इतका घाबरत होता. 20 वर्ष तर त्यांनी हे स्वतःचं संशोधन बाहेर आणलंच नाही, सांगितलेलं नाही कोणाला.
तो अतिशय घाबरत होता, कारण ब्रुनोचं अजून आठवणी होते ब्रुनोला जिवंत झाल्यानंतरही काही लोकांना, गॅलिलिओला सुद्धा देहांताची शिक्षा दिली होती. मग हळूहळू हे सुरू झालं, याविषयी चर्चा सुरू झाली, लोक बोलायला लागले. इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचा एक फायदा असा झाला, युरोपमध्ये 18व्या शतकापासून बायबलचा विश्वास कमी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हायला लागला. आणि त्याला कारण हे औद्योगिक क्रांतीच मुख्यतः त्याला कारण आहे. त्यामुळे हळूहळू लोक त्याविषयी बोलायला लागले. निदान निनावी पत्रकं काढून की परमेश्वरांनी वगैरे हे काही निर्माण केलं नाही असं म्हणून नाव मात्र नाही द्यायचं, आणि छापण्याची कला सुरू झाली होती, पत्रकं काढून सगळीकडे पाठवायला सुरुवात झाली वगैरे वगैरे. धर्म मार्तंडांना आणि धार्मिक सत्तेला एवढा मोठा हादरा बसला. ही सत्ता प्रचंड प्रबळ अशी सत्ता युरोपमध्ये होती की सगळ्या देशाचे राजेसुद्धा त्यांच्या अंकित होते. धर्म मार्तंडांच्या पोप हा सर्वश्रेष्ठ, कुठल्याही देशाचा राजा किंग सुद्धा त्या पोपचाच मांडलिक, पोपच्या आज्ञेखाली असा, इतकी कडक त्यावेळची सगळी परिस्थिती होती. आणि अशी चर्चा लोकांची सुरू झाल्यावर आता काय करायचं, धार्मिक धर्म मार्तंड सगळे एकत्र जमले, काहीतरी याला उपाय करायला पाहिजे आता याच्यावरती, नाही तर लोकांचा विश्वास उडेल आणि बायबलवरचा विश्वास उडेल, आपल्यावरचा विश्वास उडेल, मुख्य म्हणजे आपलं महत्त्व कमी होईल. मग त्यांनी दुसरा एक सिद्धांत मांडला, त्याला म्हणतात थिअरी ऑफ कॅटॅस्ट्रॉफिझम. हा खरा वेगळा सिद्धांत नाही आहे, हा थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशनचाच उपसिद्धांत आहे, तो सावरण्यासाठी मांडलेला हा सिद्धांत आहे. थिअरी ऑफ कॅटॅस्ट्रॉफिझम म्हणजे काय, की परमेश्वरांनी ही विशिष्ट उत्पत्ती एकदाच नाही केलेली, एकदा त्यांनी उत्पत्ती केली सगळी प्राणी वनस्पती निर्माण केल्या त्या नाश पावल्या सगळ्या, कदाचित त्यांनीच त्या मोडून तोडून टाकल्या असतील, परमेश्वरांनीच नाश घडवून आणला असेल. मग दुसरी निर्मिती केली त्यांनी वेगळी, सेकंड टाईम पुन्हा नाश झाला, थर्ड टाईम, अनेक वार ही निर्मिती केलेली एकदाच नाही केली, केली निर्मिती परमेश्वरांनीच आणि प्रत्येक वेळेला त्यात बदल करत गेले. पहिल्यांदा जे प्राणी तयार केले तसे दुसऱ्या वेळेला वेगळे प्राणी त्याच्यापेक्षा जास्त चांगले करूया असा विचार बहुतेक त्यांनी केला असणार. असं 22 वेळा घडलं आहे आत्तापर्यंत, आणि सध्या आपण राहतो आहे हे सगळे प्राणी वनस्पती 23व्या निर्मितीचे आपण सगळे आहोत. आता कुठलाही फॉसिल किती जुना जर मिळाला फार वेगळा तर सांगता येईल, हा ना परमेश्वराच्या 3र्या 4र्या उत्पत्तीतला असेल. कार्बन डेटिंग हे सुरू झालं आणि त्यामुळे आपल्याला ते निश्चित माहीत झालं, फार जुना असेल तर 3र्या 4र्या क्रिएशनमधला असेल, अगदी नवीन नवीन असेल तर तो 19व्या 20व्या 21व्या निर्मितीतला असेल असं म्हणायची सोय झाली.